ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीला आयपीएल जबाबदार आहे का क्रिकेट प्रेमी आणि भारतीय संघाचे माजी कोच यांनी आता यावरून बीसीसीआय ला खडे बोल सुनावलेत नेमकं हे प्रकरण काय तसंच बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या खेळाडूंवर क्रिकेट प्रेमी का भडकलेत ते पाहूया नमस्कार मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय माय महानगर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे ओहलच्या मैदानावर दोन्ही संघ आमने सामनेत नाणेफेक हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना चारशे एकोणसत्तर धावा केल्या ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथनं शानदार शतकं झळकावली आहेत ऑस्ट्रेलियाच्या चारशे एकोणसत्तर धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया केवळ दोनशे शहाण्णव धावाच करू शकली अशा प्रकारे कांगारू संघानं पहिल्या डावातच एकशे त्र्याहत्तर धावांची मोठी आघाडी मिळवली आणि दुसऱ्या डावातही त्यांनी दोनशे सत्तर धावा केल्या त्यामुळे भारताला आता हा सामना जिंकण्यासाठी चारशे चव्वेचाळीस धावांचं लक्ष मिळालं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीला आयपीएल जबाबदार असल्याचं सोशल मीडियावर चाहत्यांनी म्हटलंय यासाठी क्रिकेट प्रेमी बीसीसीआय शिवाय भारतीय संघावर सातत्याने टीका करत आहेत भारतीय खेळाडूंची मानसिकता मैदानावर जिंकण्याची नाही असं म्हणत चाहत्यांनी रोष व्यक्त केलाय तसंच टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर थकलेले दिसत आहेत असंही चाहत्यांचं म्हणणं आहे आयपीएलचा हंगाम हा जवळपास तीन महिने चालला यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीची पुरेशी संधी मिळाली नाही अशीही क्रिकेट प्रेमींची तक्रार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची खराब अवस्था पाहून माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयला काही तिखट प्रश्न विचारले पहिल्या डावात टीम इंडियाची खराब अवस्था पाहून माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयला देश मोठा की आयपीएल असा सवाल केला शास्त्री यांनी खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंट तसंच त्यांच्या आयपीएल करारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत भारतीय संघ की आय पी एल कशाला प्राधान्य द्यावं हे बीसीसीआय ठरवावं लागेल शास्त्री म्हणाले तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम ठरवावा प्राधान्य कशाला आहे आयपीएल की भारतीय क्रिकेट तुम्ही जर आय पी प्राधान्य देणार असाल तर मग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सारख्या मोठ्या स्पर्धा विसरा असा थेट इशारा शास्त्रींनी बीसीसीआय दिलाय रवी शास्त्रींनी हा मुद्दा उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी ते आय पी एल आणि वर्कलोड मॅनेजमेंट बद्दल म्हणाले होते ते म्हणाले की ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे भारताला जिंकण्यासाठी आता दोनशे ऐंशी धावांची गरज आहे आज फायनलचा पाचवा दिवस आहे सध्या भारताची धुरा कोहली आणि राहाणे यांच्यावर आहे भारत जिंकून इतिहास घडवणार की सामना ड्रॉ होणार याकडे आता क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय भारताच्या खराब कामगिरीसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महानगर डॉट कॉमला नक्की भेट द्या आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका